नमस्कार मित्रांनो, मी ऋषी करत. मित्रांनो, खरीप हंगाम 2023 चा पीक विमा भरायला सुरुवात झालेली आहे. त्याचा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहेत. तर मित्रांनो, पीक विमा तुम्ही दोन पद्धतीने भरू शकता. एकमध्ये स्वतः शेतकरी भरू शकतो आणि दुसरं म्हणजे CSC मार्फत. तर CSC चालकांनी कशाप्रकारे पीक विमा भरायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, पीक फेरा कोणता द्यायचा आहे, पासबुक कोणत्या बँकेचं द्यायचं, याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. मित्रांनो, हा पीक विमा भरताना डॉक्युमेंट्स कोणकोणते अपलोड करायचे, त्यामध्ये तुम्हाला इरर येईल, आधार सर्वर इज नॉट वर्किंग, किंवा तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स दाखवत नसतील, किंवा तुमच्या सातबारा दाखवले नसतील पीक विम्याच्या वेबसाईटवरती, याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. चला तर या ठिकाणी आता पीक विमा कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तर बघूयात. तर मित्रांनो, गुगलवरती यायचं आहे आणि गुगलवरती क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता PMFBY अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑफिशियल वेबसाईट येईल PMFBYची, प्रधानमंत्री फसल विमा योजना. या ठिकाणी क्लिक करायचं आहे, एक नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करा. या ठिकाणी बघू शकता फार्मर कॉर्नर, तुम्ही स्वतः रजिस्ट्रेशन करून फॉर्म भरू शकता. आणि CSC बांधवाने इथे बघा CSC ऑप्शन दिसतं, यावरती क्लिक करायचं आहे. CSC लॉगिनवरती क्लिक करा. CSC लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा ID आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉगिन होईल. लॉगिन झाल्यानंतर इथं स्टेट विचारायला येईल. या ठिकाणी आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आणि येते बघा 2023 खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना, एक नंबरची ही योजना या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि सबमिट ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपलं ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे. वरती ॲप्लिकेशनवरती क्लिक करा आणि ॲप्लिकेशन फॉर्म ऑप्शन या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. निवडल्यानंतर आता फॉर्म सुरू झालेले आहेत. या ठिकाणी आता हे बघा महाराष्ट्र खरीप प्रधानमंत्री फसल विमा योजना 2023 अशा प्रकारे आलं पाहिजे. इथं सर्च बाय तुम्ही IFSC कोडनेही सर्च करू शकता. येस करून या ठिकाणी IFSC कोड टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं आहे. या ठिकाणी तुमची बँक वगैरे डिटेल्स दाखवेल, नसेल तर नो करायचं आहे. या ठिकाणी आपलं राज्य निवडायचं आहे, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, बँकेचं नाव आणि ब्रँच कोणती ती निवडायचं आहे. तर आपल्याला IFSC कोड माहिती आहे म्हणून मी IFSC कोड टाकून सर्च करतो. बघा या ठिकाणी कोणते बँकेचं अकाउंट इथे आलं आहे. नंतर या ठिकाणी अकाउंट टाईप सेविंग ठेवायचं आहे. नंतर सेविंग अकाउंट नंबर टाका, परत अकाउंट नंबर टाका, शेतकऱ्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि परत एकदा टाकून कन्फर्म करायचं आहे. नंतर बघा चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. आता शेतकऱ्याच्या बँक डिटेल्स या ठिकाणी कन्फर्म झाल्यानंतर समोर नवीन पेज आपल्या या ठिकाणी ओपन होईल. ओपन झाल्यानंतर बघू शकता नेम ॲज पर पासबुक, जसं शेतकऱ्याचं पासबुकवर नाव आहे त्याच पद्धतीने नाव टाकायचं आहे. परत नेम ॲज पर आधार, जसं शेतकऱ्याचं आधार कार्डवरती नाव आहे त्याच पद्धतीने नाव टाकायचं आणि आधार नंबर टाकून व्हेरीफायवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर थोड्या वेळ वेट करायचं. या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला असा ग्रीन टिक झालेली दिसली पाहिजे. बघा बघा या ठिकाणी आता व्यवस्थित बरोबरची एक चिन्ह दिसतं आहे किंवा ग्रीन टिक झालेली दिसतं आहे, म्हणजे शेतकऱ्याचा आधारवरील आणि या ठिकाणी आपण टाकलेले डिटेल्स व्यवस्थित आहेत. खाली यायचं आहे, रिलेशन टाईप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रिलेशन टाईप भरताना व्यवस्थित भरायचं आहे. आता आपलं व्यवस्थित नाव वगैरे चेक करून घ्या, शेतकऱ्याचं व्यवस्थित नाव टाकलं आहे का. तर टाकल्यानंतर खाली बघा तुम्हाला खाली नवीन ऑप्शन दिला आहे रिलेशन टाईप. या ठिकाणी सन ऑफ, डॉटर ऑफ, वाईफ ऑफ, तर आपण सन ऑफ निवडायचं आहे. आणि सन ऑफ निवडल्यानंतर रिलेटिव्ह नेममध्ये शेतकऱ्यांचं वडिलांचं नाव टाका, मोबाईल नंबर टाका समोर, शेतकऱ्यांचं वय टाका आणि खाली शेतकऱ्याचं जेंडर, मेल फिमेल जे काय असतील ते शेतकऱ्याचं जेंडर निवडून घ्यायचं आहे. कास्ट कॅटेगरीमध्ये OBC, ST, ST जी कोणती कास्ट असेल जनरल ती निवडून घ्यायची. फार्मर टाईपमध्ये या ठिकाणी ओनर आहे की टेनंट, म्हणजेच या ठिकाणी भाडेतत्वावर आहे की शेअर कॉपर, म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो सामायिक क्षेत्र आहे. तर आपलं या ठिकाणी ओनर आहे म्हणून ओनर स्वतःची म्हणून ते ओनर सिलेक्ट करा. नंतर स्मॉल आहे की मार्जिनल आहे की ऑर्डर आहे ते सिलेक्ट करायचं, स्मॉल फार्मर आहे. अशा प्रकारे व्यवस्थित माहिती एकदा भरून घ्यायची आणि खाली आपल्याला रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकायचा आहे. आता रेसिडेंटल ॲड्रेसमध्ये काय करायचं आहे, या ठिकाणी आपलं राज्य सिलेक्ट करा. शेतकरी सध्या ज्या पत्त्यावर राहत आहे तो पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे. डिस्ट्रिक्टमध्ये परत या ठिकाणी शेतकऱ्यांचा जिल्हा निवडायचा आहे, कोणत्या जिल्ह्यात राहतात,
नंतर सब तालुक्यामध्ये सब डिस्ट्रिक्टमध्ये तालुका निवडा, रेसिडेन्शियल व्हिलेज आणि पिनकोड टाकायचा, सर्व इन्फॉर्मेशन एकदम व्यवस्थित कट्टू भरायची आहे. या ठिकाणी बघा, डिक्लेअर नॉमिनीसुद्धा ॲड करू शकता. या ठिकाणी नॉमिनी कोणी द्यायचं असेल शेतकऱ्यांना देऊ शकता किंवा याला टिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आता क्रॉप डिटेल्स 3 नंबरचा पॉईंट आलेला आहे. क्रॉप डिटेल्समध्ये शेतकऱ्यांच्या जमीन कोणती जिल्ह्यामध्ये ते निवडायचं आहे. आता या ठिकाणी समजा शेतकऱ्यांची जमीन मी बुलढाणा जिल्ह्यात आहे असं गृहीत धरतो. नंतर बघा तालुका या ठिकाणी कोणत्या तालुक्यात येतो, तालुका निवडा. रेव्हेन्यू सर्कल निवडायचा आहे किंवा तुम्ही तलाठ्यालासुद्धा तुमचा सर्कल विचारू शकता किंवा तुम्ही कोतवालालासुद्धा विचारू शकता. नंतर तुमचं ग्रामपंचायत आणि नंतर व्हिलेज, अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरून घ्यायची. ज्या गावामध्ये तुमची जमीन असेल त्या गावचं हे सर्व इन्फॉर्मेशन इथे क्रॉप डिटेल्समध्ये राहील. कोणत्याही गावची जमीन असली तरीसुद्धा चालतं. नंतर आता मिक्स क्रॉपिंग जर असाल, समजा एकाच शेतामध्ये तूरसुद्धा आहे आणि सोयाबीनसुद्धा आहे, अशा प्रकारे जर असेल तर मिक्स क्रॉप हे समजायचं आणि मिक्स क्रॉपच्या डिटेल्स द्यायच्या. नसेल तर राहिले की अनटिक करायचं आहे. नंतर खाली यायचं आहे, क्रॉप या ठिकाणी सोयाबीन, तूर, कापूस, मूग, जो काय असेल ते निवडा. समजा या ठिकाणी शेतकऱ्यांचं कापूस आहे, शॉईंग डेटच्या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी कोणत्या तारखेला कापसाची लागवड केली ती तारीख अंदाजे या ठिकाणी टाकून द्यायची, जूनमधील किंवा जुलैमध्ये असेल ती. नंतर बघा या ठिकाणी ऑनर टाईप आहे की एकत्र आहे की सामायिक मालकी ते निवडायचं, तर ऑनर स्वतःची म्हणून स्वतःची. सर्वे नंबर टाकायचा, आता सर्वे नंबर कुठे तुम्हाला 7-12 दिसेल. बघा या ठिकाणी गट नंबर व उपविभाग क्रमांक म्हणून 120 आहे, तर हा झाला या शेतकऱ्यांचा सर्वे नंबर. तो शेतकऱ्यांचा सर्वे नंबर या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. आणि खाली झाला खाते नंबर, मी समोर सांगतो खाते नंबरचा. तर 120 हा शेतकऱ्यांचा सर्वे नंबर झाला. परत बॅकला यायचं आहे, या ठिकाणी सर्वे नंबरच्या खाली 120 टाकायचं आहे. परत या ठिकाणी खसारा नंबर दिसतो आहे, त्या ठिकाणी खाता नंबर आहे ना, तर या ठिकाणी खाते क्रमांक दिसतो आहे ते 401-405 तो टाकून द्यायचा आणि फेरीफाय करायचं. फेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता शेतकऱ्यांचं नाव येईल. बघा शेतकऱ्याचं नाव आलं आहे, याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर खाली यायचं आहे, जमीन वगैरे दाखवलं आणि सबमिट करायचं आहे. व्यवस्थित डिटेल्स चेक करायचं. बघा शेतकऱ्याची जमीन वगैरे दाखवलं आणि ॲड क्रॉपवरती क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही आणखीनही क्रॉप या ठिकाणी ॲड करू शकता. तुम्हाला जर आणखीन टाकायचं असेल सोयाबीन, तूर, मूग काहीही टाकू शकता. आता करायचे आहेत आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड. अपलोडमध्ये बघा, पासबुक तुम्हाला कंपल्सरी द्यायचं आहे आणि शॉईंग सर्टिफिकेट आणि लँड रेकॉर्ड हे तिन्ही डॉक्युमेंट्स कंपल्सरी द्यायचे आहेत. जरी अपलोड लँड रेकॉर्ड आणि शॉईंग सर्टिफिकेट मॅडेटरी नसेल तरीसुद्धा द्यायचे आहेत. आता या ठिकाणी पासबुक शेतकऱ्याचं अपलोड करायचं आहे, सिलेक्ट करून अपलोड करून घ्यायचं आहे. 500 KB आतमध्ये पासबुक अपलोड करायचं, अशा प्रकारे ग्रीन टिक आली पाहिजे. नंतर बघा लँड रेकॉर्डच्या ठिकाणी या ठिकाणी शेतकऱ्याचा 712 टाकायचा आहे. 712 निवडताना व्यवस्थित बघा, एकच मी 712 टाकतो आहे, 8 टाकत नाही. फक्त 712 टाकलं तरीसुद्धा या ठिकाणी डिजिटल चालतो आहे. 712 टाकायचं आणि अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर शॉईंग सर्टिफिकेट या ठिकाणी पीक फेरा टाकायचा. हा पीक फेराची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. मी ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचं नाव टाका, राहणार कुठले आहेत, तालुका कुठला आहे, जिल्हा कुठला आहे ते टाकायचं आहे. नंतर जमीन कोणत्या गावात आहे ते गाव टाका. नंतर या ठिकाणी तो तालुका टाका, तो जिल्हा टाका आणि समोर येथे एकूण क्षेत्र किती आहे ते क्षेत्र टाकून द्यायचं. खाली यायचं आहे, गट नंबर टाका, खाता नंबर टाका, पिकाचे नाव टाका, सोयाबीन, कापूस, लागवड दिनांक. जर हेक्टरमध्ये असेल तर पहिल्या लाईनच्या बॉक्समध्ये टाका आणि आरमध्ये जमीन असेल तर या ठिकाणी दुसऱ्या लाईन. समजा 1 हेक्टर 21 आर तर अशा प्रकारे टाकून द्यायचं आहे. समजा 1 हेक्टरमध्ये सोयाबीन, 21 आरमध्ये कापूस, अशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता. खाली यायचं आहे, कोणत्या तारखेला तुम्ही पीक विमा भरत आहात ती तारीख टाकायची आणि शेतकऱ्याचा अंगठा या ठिकाणी घेऊन टाकायचं. सर्व व्यवस्थित फोटो वगैरे याचा काढायचा, स्कॅन करून घ्यायचे, डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड करायचे आहेत. तर इथे मी पीक फेरा अपलोड करून घेतो. अशा प्रकारे पीक फेरा अपलोड झालेला आहे. आता प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. सर्व डिटेल्स व्यवस्थित भरले आहेत का, अकाउंट नंबर वगैरे कुठे चुकला का वगैरे चेक करून घ्यायचं आहे आणि सर्व बरोबरचं असेल तर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. आपण आता या ठिकाणी आता पेमेंटचं पेज या ठिकाणी आपल्याला समोर येईल. पॉलिसी आय डी वगैरे दाखवेल, मेक पेमेंटवरती क्लिक करा. शेतकऱ्यांनी या ठिकाणी CSC ID चा नंबर वगैरे टाकेल, पासवर्ड टाका आणि व्हॅलिडेट करा. नंतर तुमचा वॉलेट पिन टाका आणि पे नावावरती या ठिकाणी पेवरती क्लिक करा. तुमच्या खात्यामधून 1 रुपया या ठिकाणी कट झालेला असेल, पेमेंट सक्सेसफुली झाले आहे. आता व्यवस्थित या ठिकाणी प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी या शेतकऱ्यांचा पीक विमा भरणं झालेला आहे. याची प्रिंट काढून तुम्ही शेतकऱ्यांना देऊ शकता. अशा प्रकारे आपला पीक विमा व्यवस्थित भरणं झालेला आहे. शेतकऱ्यांना सर्व माहिती वाचायला सांगायची आहे.
तर अशा प्रकारे मित्रांनो आपला पीक विमा भरण्यास सुरू झालेला आहे. आता तुमचे जे प्रश्न मला कमेंटमध्ये आले होते की सर्वात महत्त्वाचं की डिजिटल सातबारा चालतो का, तर नक्कीच मित्रांनो तुम्ही डिजिटल महाबुल एक वेबसाईटवरील सातबारा या ठिकाणी अपलोड करू शकता का. आता तुमच्या मनामध्ये हाही प्रश्न असेल आठ अपलोड करावं की सातबारा अपलोड करावं, तर त्या ठिकाणी मी सजेस्ट करेल तुम्ही सातबारा अपलोड करा. आठ नाही अपलोड केला तरीसुद्धा चालतो, पण सातबारा कंपल्सरी अपलोड करा. आता जर एखाद्या शेतकऱ्यांचे भरपूर गट नंबर असतील तर त्यावेळेस काय करायचं, त्याला पी डी एफ मर्ज करायचं, म्हणजे काय तर सर्व सातबारा एकत्र करायचे आणि ते सातबारा अपलोड करायचे. त्याची साईज जर 500 KB वरती गेली तर परत त्याला कॉम्प्रेस करायचं. त्याच्यासुद्धा व्हिडिओच्या लिंक्स मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल की कशाप्रकारे त्याला कॉम्प्रेस करायचं आहे किंवा मर्ज करायचं आहे, तिथून तुम्ही बघून या ठिकाणी करू शकता. कमीत कमी सातबारा अपलोड करणं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. आठ नाही अपलोड केला तरीसुद्धा या ठिकाणी चालतं. आता नंतर कमेंट आले होते की आधार सर्वर इज नॉट वर्किंग, त्यावेळेस काय करायचं आहे, तर मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे हा प्रॉब्लेम तुम्हाला लास्टला जास्त प्रकारे जाणवणार आहे. आणि नवीन नवीन जर आत्ता भरताना तुम्हाला जाणवत असेल की बुवा नवीनच पीक विमा फॉर्म भरत आहे, 1-2 तारखेपासून सुरुवात झालेली आहे या ठिकाणी, तुम्हाला हा प्रॉब्लेम शेवटला ज्यावेळेस कमी दिवस राहतील पीक विमा फॉर्म भरण्याचे त्यावेळेस जास्त प्रकारे जाणवेल. पण आत्ता तुम्हाला जर जाणवायला लागला तर लक्षात घ्यायचं आहे तुम्ही पीक विमा एकतर सकाळी 10 वाजेच्या आतमध्ये भरताय किंवा रात्री 8 वाजेच्या नंतर भरताय. त्यामुळे लक्षात घ्या सकाळी 10:00 नंतर आणि संध्याकाळी 8 वाजेच्या आतमध्येच तुम्ही पीक विमा भरायचा आहे. जर या कालावधीच्या नंतर तुम्ही पीक विमा भरला तर तुम्हाला आधार सर्वर इज नॉट वर्किंग अशा प्रकारे दाखवेल. जर तुम्ही 10:00 सकाळी 10:00 आतमध्ये भरला तरीसुद्धा हा प्रॉब्लेम दाखवेल आणि रात्री 8:00 नंतर भरला तरीसुद्धा तुम्हाला हाच प्रॉब्लेम दाखवेल की आधार सर्वर इज नॉट वर्किंग, म्हणजे तेव्हा आधार सर्वर हे चालत नसतं आहे, बंद असतं आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी 10:00 नंतर आणि रात्री 8:00 आतमध्ये दिवसभर पीक विमा भरू शकता. इझिली तुमचं आधार सर्वर इज वर्किंग दाखवेल, त्या ठिकाणी ई ऑथेंटिफिकेशन होऊन जाईल. नंतर बघा तुम्हाला शेवटी प्रॉब्लेम जाणवेल की तुम्ही अपलोड केलेल्या फाईल त्या ठिकाणी दिसणार नाही, तर काळजी करायची नाही, तुम्ही अपलोड केलेल्या फाईल व्यवस्थित अपलोड झालेल्या असतात. फक्त त्या ठिकाणी पीक विमाची जी वेबसाईट असते ती वेबसाईट हँग झाल्यामुळे किंवा चालत नसल्यामुळे काय होतं आहे, तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट्स दिसत नाही, पण तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्हाला तिथे टिक टिक अशा प्रकारे ग्रीन स्क्रीनमध्ये येईल. त्या ठिकाणी समजून घ्यायचे की आपले डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहेत. पावतीवर जरी डॉक्युमेंट्स तुमचे दिसत नसले तर आधार सर्वरमध्ये किंवा आधारच्या वेबसाईटवरती तुमचे डॉक्युमेंट्स हे पोहोचलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा घाबरून जायचं कारण नाही आहे. तुमचे जर डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर दिसत नसतील तेव्हा